नेवासा तालुक्यातील चांदा येथे सोनई पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की चांदा येथे लहान मोठे गोवन जातीचे जनावरे कत्तल करण्यासाठी आणलेले आहेत. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने काल शनिवारी रात्री सदर ठिकाणी पोलीस पथकाने जाऊन कारवाई केली असता सदर ठिकाणी एकूण 3,63,000 रुपयांची 22 जनावरे आढळून आली. सदरची जनावरे पोलिसांनी जप्त करून या प्रकरणी तिघांविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र आवटी, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण आव्हाड, पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय गावडे पोना सोमनाथ झांबरे, पोलीस कॉन्स्टेबल वैभव क्षेत्रे, पोलीस कॉन्स्टेबल निखिल तमरोल, पोलीस कॉन्स्टेबल मृत्युंजय मोरे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन ठोंबरे या पोलीस पथकाने सदरची कारवाई केली.